जिल्हे 5 तालुक्यात यावेळी सनातन तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हिंदू राष्ट्र भावे यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अनाचार आहे, अत्याचार आहे, आघात आहे, धार्मिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, भ्रष्टाचार आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे, त्यांनी मार्च 2017 एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये एवढी धक्कादायक माहिती आपल्यासमोर आली की 69% भ्रष्टाचार म्हणजे लाच द्यायला लागते हे भारताचं प्रमाण आहे. आशिया खंडामध्ये आपल्या भारताची स्थिती अशी आहे. आपल्याला 70 वर्षामध्ये लोकशाहीला काय द्यायचं म्हणजे मग आता आपल्याला हिंदू राष्ट्र म्हणजे नंतर याच लोकशाही व्यवस्थेला पर्यायी अशी समाज व्यवस्था असेल की जी ह्या सगळ्यापासून आपल्याला बाहेर काढेल. हिंदू राष्ट्राची संकल्पना ती आहे, तुम्हाला इतिहासच आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय आता विश्वात मित्रांमध्ये भ्रष्टाचार, प्रत्येकाला चिडाय. आम्ही वैयक्तिक स्वरूपात चर्चा करतो पण मग काय करायचं नेमकं त्याच्यात, की जे आपल्याला आपली जी राज्यघटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून सनदशीर मार्गाने जे करायचं आहे ते कशाप्रकारे आपल्याला करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संघ. जे भगवान श्रीकृष्णाने सांगितले कलियुगामध्ये संघशक्ती कलियुगे, कलियुगामध्ये आपण जर संघटित झालो तर हा सगळ्यावर मार्ग निघू शकतो. आणि मग अशा प्रकारे संघटित होणं आणि अशा प्रकारे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचा शुभारंभ करणं ह्याच्यासाठी गुरुपौर्णिमेसारखा अत्यंत शुभ काल आहे. आणि म्हणून आपण हा विषय गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्राधान्य देतो.